हॅलो फ्रेंड्स, आज आपण सेमी पटियालाची कटिंग आणि स्टिचिंग दोघंही बघणार आहोत. तर व्हिडिओ आवडला तर आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर बघा, आपण कपडा फक्त 2 मीटर घेतला इथे. त्याची घडी कशी घालायची आधी आपण पेपरावर पाहूया. हे बघा, या पद्धतीने आपण उंची बघतो. इथे कापडाची पूर्ण उंची इथे 2 मीटर आहे. याला घडी करताना आपण या पद्धतीने डबल फोल्ड करणार आहोत. आधी या पद्धतीने आपण याला डबल फोल्ड केलाय. त्यानंतर आपल्याला 4 फोल्ड कपडा हवाय. परत याला आपण या पद्धतीने मधून या पद्धतीने फोल्ड करतो. बंद बाजू आपण आपल्याकडून ठेवून घ्यायची आहे. या पद्धतीने एक छोटसं आपण याच्यावरती प्रॅक्टिकल पाहूया. हे बघा, पॅन्टची उंची आपल्याला ह्या पार्ट पासून टाकायची असेल जी काय आहे, आपण ती या पद्धतीने इथे उंची टाकली आहे. इथून आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं असतं, पायाचा मुंडा. त्यानंतर हे बघा, पूर्ण मेजरमेंट जे पॅन्टचं आहे ते फक्त सीट घरवर अवलंबून असतो. आता सेमी पटियाला म्हटले हा पूर्ण घेर आपल्याला इथे युज करायचा आहे. तर सीटचा जो काही आपला चौथा पार्ट आहे तो इथे आपल्याला टाकायचा आहे. 9 इंचाचा आपल्याला इथून नेफा घ्यायचा असतो आणि हे दोघं पॅन्ट इथे मॅच करायचे. या पद्धतीने दोघंही पॉइंट आपण इथे मॅच केले. हलकीशी आतल्या पाटला गोलाई घ्यायची असते. हे बघा, एवढं झालंय. बेल्टवाला पार्ट जो आहे आपण तो ह्या पॉइंट पासून काढतो. या पद्धतीने आता आपण याची कटिंग करून बघूया की पॅन्टचा आपला आकार आलाय किंवा नाही. हे बघा, आपण पेपर कट केलाय. हे बघा, दोघंही इथे पार्ट आपल्या इथे निघाले पॅन्टीचे. या पद्धतीने बेल्ट हा अखंड निघणार नाही, कपडा आपला वेगवेगळा असल्यामुळे आपण याला जॉईन करावं लागेल. या पद्धतीने बेल्ट हा छोटा असणार आहे, पण आपल्याला इथे पॅन्टच्या पूर्ण प्लेट्स टाकायचे या पद्धतीने, जेणेकरून बेल्टला त्या बरोबर येतील. तर बघा, याच पद्धतीने आपण पाहूया आता कापडावरती कटिंग. हे बघा, पॅन्टचे आपण त्याच पद्धतीने पूर्ण फोल्ड फोल्ड इथे घडी करून घेतली. बंद बाजू मी माझ्याकडून घेतली. त्यानंतर या पार्टपासून उंची आपल्याला घ्यायची. पॅन्टची पूर्ण उंची आहे आपली इथे 36 इंचाची, पण हे बघा, सीट घेर पासून आधी आपण इथे मेजरमेंट टाकणार आहोत. त्यानंतर 8 इंचाचा बेल्ट आपण वेगळा काढणार आहोत. तर बघा, मेजरमेंट घेताना आपण या पद्धतीने घ्यावा लागेल. 36 इंचाची आपले पॅन्ट आहे. पॅन्ट वरती आपल्याला सीट घेर पासून तयार हे 30 इंचाचा हवाय. तर आपण 30 वरती आधी एक पॉइंट देऊया. एक्स्ट्रा घेणार आहोत आपण इथे 2.5 इंचावरती. 1/2 इंच सीट घेर आणि बेल्ट मध्ये मॅच करायला आणि 2 इंचाची आपण इथे पट्टी फोल्ड करणार आहोत. खाली आपण मुंड्याचं माप टाकूया. पायाचा मुंड्याचा घेर आहे आपल्या इथे 10 इंचाचा पूर्ण, तर त्याचा 1/2 पट आपण टाकणार आहोत 5 इंचाचा. एक्स्ट्रा घेऊया शिलाई मार्जिंग साठी 1.5 इंचावरती. इथे आधी आपण 2 रेषा ड्रॉ करून घेऊया खाली पट्टी फोल्ड करण्यासाठी. त्यानंतर जो कोपऱ्याचा पार्ट आहे, हे बघा, इथे आपण आपला सीट गेअर 40 इंचाचा आहे, पण इथे आपण सीट गेअरचा मुद्दा नाही. आपल्याला पट्याला पॅन्ट शिवायची म्हणून पूर्ण आपण घेरचा वापर इथे करणार आहोत. जेवढाही तुमच्या इथे कपड्याचा घेर उठतोय 4th फोल्ड केल्यानंतर, तर बघा 9 इंचाचा आपण इथे नेफा घेऊया. 9 वर मी इथे एक पॉइंट देते. आतल्या पार्ट पासून हे बघा, याला आपण थोडं पुढे फोल्ड करून घेऊया. याला आतल्या पार्टने या पद्धतीने शेप द्यायचा आहे नेफ्याचा. हे बघा, अगदी सोपी टेक्निक आहे ही. 9 इंचाचा तो पॉइंट आणि आपला हा मुंड्याचा पॉइंट इथे आपल्याला तिरकस मध्ये मॅच करायचा आहे. तिरकस याला आपण खाली पायापर्यंत मॅच करतोय. हे बघा, तिरकस आपण याला इथपर्यंत मॅच केला आहे. सडनली हा इथूनच आपली पट्टी ही फोल्ड होऊन जाईल, पण मॅच करताना आपण खालून घेतलाय जेणेकरून घेरा हा व्यवस्थित येईल. हे बघा, सीट घेर पासून आपण उंची इथे टाकली आहे. वेगळा बेल्ट आपण ह्या पार्ट पासून काढूया, पण आधी आपण याची कटिंग करून घेऊया.
हे बघा पॅन्ट आपण इथे कट करून घेतली आहे या पद्धतीने. आता आपल्याला बेल्ट काढायचं आहे, तर बेल्ट साठी आपण मेजरमेंट कसं घ्यायचं हे आधी आपण पाहूया. हे बघा आपण इथे फोरफोल्ड कपडा घेतलाय जो आपला उरला होता कोण्यातला त्यातला. तर बघा आपण सीट गिअर मध्ये प्लस अधिक 5 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय जेणेकरून घालताना आपलं नाही कम्फर्टेबल व्हायला हवी. येत आपण कमरेचं मेजरमेंट अगदी लुझिंग घेतलंय जिथे आपण नॉड वगैरे टाकतो तेवढं आपण इथे 5 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. तर बघा आपण 8 इंचा बेल्ट हवाय, उभं मेजरमेंट घेऊया आपण इथे 8 इंचावरती. त्यानंतर 45 आपण इथे चौथा पार्ट टाकणार आहोत, 11.25 वरती आपण इथे एक पॉइंट देऊया. हे बघा आधी आपल्याला हे एका लाईनीत कट करून घ्यायचंय, खालीवरचा पार्ट आहे तो. हे बघा या पॉइंट पासून 8 इंच, त्यानंतर या पॉइंट पासूनही 8 इंच, असं सरळ एक आधी आपण बॉक्स बनवून घेऊया. हे बघा या पद्धतीने याला आता आपण कट करून घेऊ. 45 इंचाचा इथे आपण बेल्ट कट केलाय पूर्ण. हे बघा बेल्टही इथे आपला रेडी आहे, हा 4 पार्टमध्ये आहे. याला आपल्याला अखंड आधी जॉईन करायचंय या पद्धतीने. पॅन्टही आपली इथे कट करून झाली, बेल्टही रेडी आहे. तर आता आपण पाहूया याची स्टिचिंग. हे बघा 4 पार्टमध्ये आपण हा कपडा कट केला इथे, याला आपल्याला अखंड बेल्ट बनवायचा आहे. 1 बाय 1 आपण 4ही पार्ट इथे आधी जॉईन करून घेऊ. हे बघा बेल्ट आपला रेडी आहे, आपण 4ही तुकडे इथे जॉईन करून घेतले. त्यानंतर आपण दोघही साईड इथे दुमडून घ्यायचे. हे बघा दोघही साईड आपण इथे दुमडून घेतले. वरती आपण 1 इंचाची पट्टी फोल्ड करणार आहोत नॉट टाकण्यासाठी. हे बघा पट्टी आपली रेडी आहे, याचा आपण सेंट्रल पॉइंट काढायचा आहे. इथे आपण 3 ठिकाणी पॉइंट देणार आहोत चॉकने. हे पॉइंट दिल्यामुळे आपल्याला पॅन्ट आपले व्यवस्थित येते, खालीवर होणार नाही, यासाठी आपण हे पॉइंट देतोय. पाठीमागे आपण एक पॉइंट देऊया. हे बघा पॅन्टचा आपण 1 पार्ट घेतलाय, मधल्या सेंट्रल पॉइंट पासून आणि सेंट्रलच्या पॉइंट पासून याला आपल्याला व्यवस्थित जॉईन करायचं आहे. पॅन्टचे जे आपण सेंट्रल पॉइंट आहे तो आपल्याला बरोबर या टोकाला जॉईन करायचा आहे, आणि या पद्धतीने इथे आपल्याला प्लेट्स टाकायचे. या पॉइंट पर्यंत आपण इथे प्लेट्स टाकणार आहोत. पॅन्टच्या एका पाटला आपण सेंट्रल पॉइंटला 1 पॉइंट देऊया, जेणेकरून दोघही पॉइंट हे एका साईडला बरोबर येतील. नेफ्यापासून आपण 1 इंचाची इथे प्लेट्स टाकणार आहोत.
एक इंचाची आपण इथे प्लेट्स टाकतोय. पॉइंट जोपर्यंत सेंट्रल पॉइंट येत नाही, पॉइंटला पॉइंट मॅच होत नाही तोपर्यंत आपल्याला इथे कपडा हा जिरवायचा आहे एक इंचचा. जेवढ्या प्लेट्स पडतील त्या कपड्यात तेवढ्या आपल्याला इथे टाकायच्या आहेत. हे बघा इथे सेंट्रल पॉइंट दोघंही पॉइंटला पॉइंट मॅच करत आपण इथे सरळ शिलाईन लावून घेतोय. त्यानंतर परत आपण इथे प्लेट्स टाकतोय. जो बेलचा सेंट्रल पॉइंटचा पॉइंट होता तिथपर्यंत आपण याला जॉईन करतोय. मधल्या पॉइंटपर्यंत आपण पॅन्टीचं एक पार्ट इथे लावून घेतलाय. आता आपण पॅन्टीचा दुसरा पार्ट घेऊया. दोघंही नेप्याचे पार्ट इथे सरळ येतील. यालाही आपण पॅन्टीला सेंट्रल पॉइंटला एक पॉइंट देऊन घेऊया. दोघंही नेप्याचे पार्ट इथे बघा सेंट्रल पॉइंटला आले ते दोघंही. तिथून आपण पॅन्टचा दुसरा पार्ट घेतलाय आणि त्यालाही आपण प्लेट्स टाकून घेतोय. पॉइंट टाकणं हे महत्त्वाचं आहे, त्यामुळे पॅन्टमध्ये कुठल्याही प्रकारचा बिघाड होणार नाही. हे बघा सेंट्रल पॉइंट जो आपण दिला होता तो मधल्या पॉइंटला इथे मॅच झाला. इथे आपण सरळ शिलाईन लावून घेतोय. पूर्ण प्लेट्स आपल्या टाकून झाल्या इथे. आपण हे व्यवस्थित बघूया कसे आलेत. हे बघा आतला पार्ट आहे हा. प्लेट्स आपण पूर्ण टाकून घेतले इथे. या पद्धतीने याला आपल्याला आता बंद करायचंय. त्याआधी आपण खाली पट्टी फोल्ड करून घेऊया मुंड्याच्या पार्टला. एक इंचाची आपण खाली पट्टी फोल्ड करून घेऊया या पद्धतीने. पूर्णपणे 2 इंचाचा कपडा इथे दाबला जाईल. हे बघा दोघे साईडची आपण इथे खाली पट्टी फोल्ड करून घेतली आहे. त्यानंतर आतला जो हा नेफ्याचा पार्ट आहे या पद्धतीने व्यवस्थित जॉईंट करायचं आपल्याला. जो 9 इंचाचा आपण नेफा घेतला होता तिथे आपण शिलाई लावणार आहोत. पूर्णपणे याला आतल्या बाजूला आपण प्रेस करायचं आहे. नेफ्याचा पार्ट फक्त आपण इथे जॉईंट करतोय. आता पूर्णपणे दोघे शिलाई आपण इथे बाहेर करून जॉईंट करूया. बरोबर दोघंही पॉइंट आपण व्यवस्थित मॅच करत इथे हे जॉईन करतोय. हे बघा नेप्यापासून सरळ आपण इथे शिलाईन लावून घेतली. सेम दुसऱ्या पार्टलाही आपल्याला तसंच करायचंय. नॉडचा 1 इंचचा इथे 1 इंचाची पट्टी सोडत आपण खाली सरळ शिलाईन लावणार आहोत.
जेवढं आपण इथे नेपा दिले नेपेपर्यंत जिथे शिलाईन लावायची सरळ शिलाईनला शिलाईन मॅच करत व्यवस्थित आधी आपण सरळ शिलाईन घेतोय इथे आपण डबल शिलाईन लावून घ्यायची आहे त्यानंतर आपण सरळ शिलाईन घेऊया खाली नेपेपर्यंत या शिलाईन जर आपली जास्त घेतली जाते वाढली जाते तर बघा पॅन्ट मॅच करताना बऱ्याच वेळेला हे खालीवर होतं त्यामुळे हे लावताना आपण व्यवस्थित लावायची आतापर्यंत आपण फक्त नेफ्याचे पार्ट दोघे जॉईन केलेत हे बघा आपण इथे व्यवस्थित पाहूया दोघे साईडने शिलाईन लावल्यानंतर आपण सेंट्रल पॉईंट पासून याला जॉईन करणार आहोत हे बघा मधून आपण सडनली शिलाईन लावायला सुरुवात करूया जेणेकरून खाली पायाकडेही खालीवर होणार नाही व्यवस्थित पॅन्ट आपली रेडी होईल तिरकशी आपण इथे शिलाईन लावूया या पद्धतीने शिलाईन लावल्याने आपले पॅन्ट अगदी व्यवस्थित येते इथे अतिशय सोप्या पद्धतीने आपण इथे पॅन्टची कटिंग आणि स्टिचिंग बघतोय हे बघा दोघे पॉइंट अगदी व्यवस्थित आले तिथे याच पॉइंट पासून आपण सरळ आता पूर्ण शिलाईन लावून घेऊया हे बघा दोघे साईड आपण इथे मॅच करून घेतले व्यवस्थित पॅन्ट आपली इथे रेडी झाली आहे काही प्रश्न पडले असेल तर कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा